प्रोजेक्ट फंडिंग बद्दल बोलायचं होतं. एवढं फंडिंग लागेल तुम्हाला तर लक्षात आलं असेल आपल्याकडे माल नाही तर त्याच्यामध्ये अजून थोडा ऍड होणार आहे. अजून पण आता आमच्या आई साहेब आहेत ना त्या बँकेच्या ह्याच्यामध्ये काही इंटरेस्टेड नाही आता ते सगळं आपल्या हातात येणार आहे. पण म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? पहिली गोष्ट तर अशी करावं लागेल मी सगळं ब्लॅकचा व्हाईट करणार. दुसरी गोष्ट म्हणजे आपला जन्मसिद्ध अधिकार आभेची वाटला पाहिजे कारण त्याचं लोन आपल्या बँकेत येईल. तिसरी गोष्ट आहे काय वेळ आल्यावर कळलं तुम्हाला तर जमिनीचं तुम्ही बा बाकी सगळं मी पाहून घेईन. येस मी बोलते आणि कळवते तुम्हाला. हाय बोर्ड पाहिला मी मॅडम. तुझ्यासाठीच होता तो कारण आता डेडलाईन संपली ना. तो मग काय स्टेटस? मॅडम शेतकऱ्यांशी बोलणं चालू आहे. मी आता बोलून काहीही उपयोग नाही म्हणजे कारण मी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेणार नाहीये. आपण मॅडम आपलं बोलणं झालं होतं तुम्हीच तर म्हणलं होतं ना का एकदा जमिनी विकत घेऊ. मी जर शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या तर त्यांचा मालकी हक्क संपेल ना. हा म्हणूनच मी शेतकऱ्यांना पार्टनरशिप ऑफर केली तर. कसली पार्टनरशिप? जमिनी त्यांचा पैसा आणि इन्फ्रास्ट्रक्चर माझा म्हणजे आपण जॉईंट व्हेंचर करूयात. जो प्रॉफिट होईल तो 50-50 असेल. मॅडम ही तर लय भारी आयडिया आहे. शेतकरी त्यांच्या जमिनीचे बी मालक राहतील आणि शिवाय कंपनीमध्ये बी अर्धे मालक राहतील. मला मॅडमचं प्लॅनिंग संशयास्पद वाटते. चला संशय घेणं कधी थांबवशील ते? अबे हे पाय मी संशय उगाच घेत नाही. एम के सरांचे शब्द सारखे सारखे माझ्या कानावर पडतात. हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या हितासाठी बनणार नाहीये.